आपण बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी मोदक रेसिपी। चला तर मग साहित्य पाहूया। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे मी अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे, एक कप मिल्क पावडर, तीन चमचे पिठी साखर, दोन चमचे तूप, इथे ना थोडे पिस्त्याचे काप घेतलेले आहे आणि सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, एक चमचा वेलची पावडर आणि कोमट दुधामध्ये आहे ना मी 10 ते 12 केशर भिजत टाकलेले आहे। आता आपण ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ना पनीर टाकून घेऊया आणि एकदा ना असं थोडं बारीक असं करून फिरवून घेऊया। आता आपलं पनीर मिक्सरला फिरवून झालेलं आहे। हे बघा असं एकदम नरम होईपर्यंत आहे ना असं आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता आपण गॅसवरती एक कढई तापत ठेवली होती ती आता आपली कढई तापलेली आहे, त्यात आपण ना एक चमचा एवढं तूप टाकून घेऊया। तूप ना आपण छान वितळून द्यायचं आहे। तूप वितळल्यावरती ना आपण आता पनीर टाकून घेऊया। त्यात आपण मिल्क पावडर टाकूया, पिठी साखर, वेलची पावडर आणि केशर टाकलेलं दूध। हे आता ना आपण स्लो गॅस ठेवून आहे ना सतत ढवळत राहायचं आहे। आता आपलं मिश्रण ना साखरेमुळे थोडं पातळ झालेलं आहे पण ना आपण बारीक गॅस करून आहे ना असं सतत ढवळत राहायचं आहे पूर्णपणे घट्ट होईपर्यंत। आता आपलं मिश्रण आहे ना थोडं घट्ट होत आलेलं आहे पण अजून पूर्णपणे घट्ट झालेलं नाही, अजून आपण ना थोडं याला घट्ट करून घेऊया। आता आपलं मिश्रण आहे ना पूर्णपणे घट्ट झालेलं आहे, बघा असं ना गोळा झाला ना की आपण समजायचं की आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे। आता आपण ना गॅस बंद करून घेऊया आणि थंड होण्यासाठी डिशमध्ये काढून घेऊया। आता आपलं मिश्रण आहे ना पूर्णपणे थंड झालेलं आहे, आता आपण त्यात ना पिस्ता टाकून घेऊया, गुलाबाच्या पाकळ्या टाकूया। हे मिश्रण आहे ना आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे, आता आपण ना सेट होण्यासाठी आहे ना आपण फ्रीजमध्ये 15 मिनिटं ठेवून देऊया। आता आपलं मिश्रण आहे ना व्यवस्थित असं सेट झालेलं आहे, आता आपण मोदक कसे करायचे ना ते बघूया। आता मी इथे मोदकाचा छोटा साचा घेतलेला आहे, त्याला आपण ना असं थोडंसं तूप लावून घेऊया। तूप लावून झालं ना का साचा बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आहे ना आपण असं त्यात घालून घेऊया। असं बोटाने ना चांगलं दाबून घ्यायचं आहे। आता आपण साचा उघडून बघूया, छान आपला मोदक तयार आहे। आता आपण दुसरा पण मोदक बनवून घेऊया। आता आपण ना साच्याला परत थोडस तूप लावून घ्यायचं आहे,
साचा बंद करायचा आहे. मिश्रण टाकून ना बोटाने असं छान दाबून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या ना मोदकाला शिरा छान येतील. हे बघा अशा प्रकारे आपला दुसरा मोदक पण तयार आहे. अशा प्रकारे ना आपण सर्व मोदक तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपली पनीर केशर मोदक तयार आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.